नमस्कार, मी ओमकार, तुमच्या सगळ्यांचं लोकमतच्या लाईव्हमध्ये स्वागत. तुम्ही माझ्या पाठीमागे आता पाहू शकता, मी संजय राऊत यांच्या भांडूपमधल्या घराच्या खाली उभा आहे आणि शिवसैनिक या ठिकाणी बऱ्यापैकी जमलेत. प्रकरण असं आहे की पत्राचाळा जे प्रकरण सगळं झालेलं होतं यामध्ये प्रवीण राऊतांचं नाव समोर आलेलं होतं आणि प्रवीण राऊत संजय राऊत यांचे निकटवर्ती असं दिसलं होतं. जवळपास 1,034 कोटींचा हा घोटाळा सांगण्यात येत आहे. सदनिका होत्या गोरेगावमधल्या, काही जवळपास 47 एकरचं हे प्रकरण होतं आणि यामधून जे रिडेव्हलपमेंटचं होतं म्हाडाच्या अंडर प्रकरण, या सगळ्यातून कुठेतरी एक मनी लॉन्ड्रिंग झालं, काही पैसे आले. काही पैसे राऊत यांच्या पत्नी यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झालेले होते, जवळपास 84 लाखांची अमाऊंट होती, पण यातले उर्वरित पैसे राऊत यांनी परतही केलेले दिसतं होते की 55 लाखाची त्यांनी अमाऊंट परत केली. याच संपूर्ण प्रकरणामध्ये संजय राऊत यांच्या घरावरती सकाळी 7 वाजल्यापासून, म्हणजे आता जवळपास 12:30 होऊन गेलेत, 5.5 तास होतात या संपूर्ण प्रकरणाला, राऊत यांच्या घरावरती ईडीने कारवाई. तुम्ही पाहू शकता की सीआरपीएफचे जवान दाखल झाले. ईडीने थेट आता केंद्रीय यंत्रणा ज्या आहेत, केंद्रीय तिकडून सिक्युरिटी तिथून आणलेली आहे. महाराष्ट्राचे पोलीस देखील इथे आता दाखल होत आहेत. शिवसैनिक हे विरोध करायला पोहोचते. संजय राऊत काही वेळापूर्वी आले होते, त्यांनी हात वगैरे केला गॅलरीमधून, पण केंद्राची सिक्युरिटी पोहोचलेली आहे, ईडीच्या गाड्या पोहोचल्यात आणि पथकांचे तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आता सगळं चेकिंग चालू आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पार पडते. पण 5.5 तास राऊतांच्या घरी एक्झॅक्टली काय घडतंय काय नाही घडतंय सगळं सांगायला आपला प्रतिनिधी रणजित माझ्यासोबत आहे. रणजित सकाळपासून इथे होता. रणजित, एक्झॅक्टली कशा पद्धतीने घडामोडी घडत आहेत आता 12:30 म्हणजे पाऊण होत आला खरं तर, आता म्हणजे जवळपास 6 तास या सगळ्या गोष्टीला होतील, काय नक्की घडलंय काय सकाळपासून एक्झॅक्टली? की सकाळी 7:00 ईडीचे काही अधिकारी सीआरपीएफच्या जवानाच्या सुरक्षेसह या ठिकाणी आले, संजय राऊत यांच्या घरामध्ये प्रवेश केला आणि त्याच्यानंतर जे आहे ते संजय राऊत यांच्याकडून ट्विट करण्यात आलं की जय महाराष्ट्र, मी शिवसेना सोडणार, अशा प्रकारचे धडाधड त्यांनी 4-5 ट्विट केले. आणि जसं समजलं जसं शिवसैनिकांना समजलं तसं शिवसैनिक या ठिकाणी जमायला सुरुवात झाली. मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवसैनिक जमले. आता आतमध्ये ईडीचे जवळपास 10 अधिकारी गेलेले आहेत, त्यांची चौकशी सुरू आहे. कोणत्याही प्रकारचं क्वेश्चन आन्सरिंग सुरू नाही असं आतमधून जे आहे ते सूत्राच्या माहितीमधून समजते. फक्त कागदोपत्री जे आहे ते कागदोपत्री तपास सुरू आहे आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आज त्यांना अटक होणार का हा सर्वात मोठा प्रश्न आहे. जर आपण परिस्थिती बघितली, कारण का मुंबईचं जे ईडी कार्यालय आहे त्या ईडी कार्यालयाबाहेर देखील सुरक्षेचा मोठा फोर्स फाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. जसं आज या ठिकाणी सुरक्षा तैनात करण्यात आली तसं ईडीच्या कार्यालयाबाहेर म्हणजे मुंबईच्या कार्यालयाबाहेर देखील मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे. मात्र जवळपास त्यांना आज अटक होईल अशी शक्यता देखील दाट वर्तवण्यात आले. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे अगोदर शिवसेनेत होते, म्हणजे ते आता जे शिंदे गटात गेलेले आहेत त्यामधील देखील काही आमदारांनी जे त्यांना थेट जे आहे ते समर्थन दिलेलं आहे. त्यामुळे दिवसभरातील घडामोडीने वेग आलेला आहे. भाजपचे देखील काही नेत्यांनी याचं समर्थन केलेलं, म्हणजे ही कारवाई होणारच होती असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे कुठेतरी आता शिवसैनिक देखील आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळते. मला हेच म्हणायचं होतं, म्हणजे काय याच्याआधी 2 त्यांना समन्स पाठवण्यात आले, पण झालं असं त्यांनी होती राऊतांनी, कारण पावसाळी अधिवेशन चालू आहे तुम्हाला माहिती आहे लोकसभा राहतात, विकेंडला साधारण ते मुंबईत येतात. म्हणजे काल मला आठवत आहे मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंनी काल पत्रकार परिषद घेतली होती, मी होतो, रणजित तिथे होतो. संजय राऊतांशी काही प्रमाणात बोलणं आलं, पण राऊत एकदम निवांत होते, सगळ्या गोष्टीमध्ये नॉर्मल उत्तर देत होते आणि पत्रकारांशी संवाद टाळला, कारण स्वतः उद्धव ठाकरेंनीच या सगळ्या संदर्भात कोश्यारींच्याबद्दल त्यांनी वक्तव्य केलं होतं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आत्ताच्या क्षणाला, आधी म्हणजे 27 तारखेचं समन्स असेल, त्याच्या आधी आलेलं समन्स असेल आणि त्यानंतर राऊत यांनी 7 ऑगस्टपर्यंत येतो वगैरे अशा सगळ्या घडामोडी सांगितल्या होत्या, पण तोपर्यंत ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना, म्हणजे काय म्हणू की ईडीच्या अधिकाऱ्यांनी तोपर्यंत थांबलेले नाही आहेत. 2 राऊतांना समन्स बजावून राऊत हजर राहू शकले नाहीत. अर्थात राऊतांनी कारणं दिली होती की त्यांना कोणत्या गोष्टींमुळे तिथे उपस्थित राहता आलं नाही, पण त्यानंतर ईडीचं पथक दाखल झालं. एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे सगळ्यातली, म्हणजे मला अशी वाटते की सिक्युरिटी मोठ्या प्रमाणात आहे, याचा अर्थ राऊतांना अटक करून घेऊन जाणार का हे पाहणं फार महत्वाचं आहे. म्हणजे टेक्निकल बाबीतल्या काही जर समजून घेतल्या, आता सध्या अधिवेशन चालू आहे, त्यांना स्पेशल प्रिव्हिलेज असतं, कारण राऊत स्वतः राज्यसभेचं, त्यांचं आता तुम्ही पाहिलं की निवडणुकीला त्यांचं टर्म कंटिन्यू झालं, म्हणजे आता ते 4थ्यांदा राज्यसभेवरती आलेले आहेत. ज्यावेळी अधिवेशन चालू असतं त्यावेळी कोणत्याही हाऊस मेंबर, जो मेंबर ऑफ पार्लमेंट असतो किंवा इकडे राज्यसभेचा जो कोणता मेंबर असतो, ह्या सगळ्यांवरती जर तुम्हाला कारवाई करायची असेल तर बहुधा हाऊस चालू असेल तर त्यांना स्पेशल प्रिव्हिलेजच्या अंडर ती कारवाई करावी लागते. ती कारवाई करण्यापासून राऊत राज्यसभेवर आहेत, राज्यसभेचे जे यांच्याकडे पालकत्व असतं, राज्यसभेचे जे हेड उपराष्ट्रपती, हे उपराष्ट्रपती या सगळ्यातून थांबवू शकतात या सगळं प्रकरण. पण आणखी काही टेक्निकल ग्लिचेस याच्या सगळ्यामध्ये आहेत आणि जर हाऊसचे जे हेड आहेत त्यांची जर परवानगी या सगळ्याला मिळाली असेल तर, आणि उपराष्ट्रपतींचं जर पत्र असेल तर ईडी थेट कारवाई करण्यास दिसते. तुम्हाला आठवत असेल नारायण राणेंवरती कारवाई केली होती महाराष्ट्राच्या पोलिसांनी, नाशिकचे कमिशनर त्यावेळी कोकणात दाखल झाले होते. 2-3 दिवस कोकणात सतत मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठका सगळ्या चाललेल्या होत्या आणि
त्यावेळी सुद्धा अधिवेशन सुरू होतं. नारायण राणे तर केंद्रीय मंत्री आहेत, तर केंद्रीय मंत्री असताना सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये असं पाहिलं होतं आपण की नारायण राणेंवरती कधी कारवाई करण्यात आली होती, तिथं महाराष्ट्र पोलिसांनी केली होती. आता ज्यावेळी केंद्राकडून एखादं पथक दाखल होतं, ज्यावेळी दिल्लीतून सगळी सूत्र हलतात असं ओव्हरऑल दिसतं, त्यावेळी राऊतांना अटक होणार काय पाहणं महत्वाचं आहे. याचा आणखी एक सिग्नल असा मिळतो की आता मुंबईतलं जे साऊथमध्ये दक्षिणेला मुंबईचं जे सक्तवसुली संचालनाचं हेडक्वार्टर्स आहेत, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्या ठिकाणी सिक्युरिटी फोर्सेस आता दाखल झाल्यात आणि ऑलमोस्ट सिक्युरिटी ही सेंटरकडून प्रोव्हाइड करण्यात आली आहे. त्यानंतर स्थानिक पोलिसांना सगळी माहिती मिळाली आणि त्यानंतर कोणत्या कायदा सुव्यवस्थेचे इश्यूज होऊ नयेत आणि यासाठी ते दाखल झालेत. एक पाऊण वाजतात बहुतेक, पुढच्या 10 ते 15 मिनिटात राऊत त्यांना इथून घेऊन जाऊ शकतात अशी शक्यता आहे. तसं नाही झालं तर राऊत स्वतःच घरी अवेलेबल असतील, त्यानंतर ते काय म्हणतात ते पाहणं इंटरेस्टिंग आहे. पण जर त्यांना साऊथला घेऊन जाण्यात आलं, आत्ता जी कागदपत्रांची चौकशी सगळी ह्या पडताळणीच्या संदर्भात आणखी कोणते एक्सटर्नल विषय असतील ज्याबद्दल समजा ईडीला आणखी डिटेलमध्ये जर माहिती हवी असेल, हे जर झालं तर तुम्ही आता पाहू शकता लाईव्ह चाललं आहे. आत्ता कदाचित तिथूनच राऊत यांना नेलं जाऊ शकतं, त्यामुळे ते कशा पद्धतीने फंक्शन आउट होणार आहे हे पाहायचं आहे. रणजित आपल्यासोबत आहेच. रणजित, मला आणखी एक विचारायचं आहे, याच्याआधीचे 2 समन्स राऊत त्यानंतर उपस्थित नाही राहू शकले, आत्ता या घडीला सकाळपासून नक्की कोणत्या संदर्भात, म्हणजे पत्राचारीचं प्रकरण हे सगळं माहिती आहे, पण चौकशीचे काही टप्पे असतात, चौकशीचे काही प्रोसिजर्स असतात, या प्रोसिजर्स नक्की कशा पद्धतीने आता फॉलो होतात आणि त्यात काय काही गोष्टी समोर आल्यात करे? नाही, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी त्यांना पहिली समज दिली, त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये काहीतरी संपूर्ण प्रकरण बाहेर आलं, त्याच्यानंतर समज दिली आणि शेवटची जी ईडीने समज दिली होती की तुम्ही ईडी कार्यालयामध्ये हजर राहावं, त्यावेळी संजय राऊत हे काही कारणास्तव हजर राहिले, त्यांनी कारण दिलं होतं, त्या कारणास्तव ते हजर राहिले नव्हते आणि त्याच्यानंतर थेट ईडी आज अचानकपणे सकाळी आली आणि त्याच्यानंतर ही जी आहे ती चौकशी सुरू आहे. कागदपत्राची पडताळणी देखील सुरू आहेत. पत्राचाळ हेच एकच प्रकरण आहे का, जवळपास 1013 कोटीचं असं काहीतरी 1034 कोटीचं हे प्रकरण आहे आणि त्याच्या अंतर्गत जे आहे ते आता हे या ठिकाणी ही चौकशी सुरू आहे. हे एकच प्रकरण आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुसरा एक गाजलेला विषय म्हणजे संजय राऊत यांची कॉल रेकॉर्डिंग. त्याच्याबद्दल अशी कोणती चौकशी सुरू नसल्याचं देखील सूत्राकडून माहिती मिळालेली आहे. फक्त त्याबद्दल चौकशी नाही, फक्त पत्राचाळ प्रकरणी चौकशी सुरू असल्याचं देखील सांगण्यात येतं. सो रणजित आहे मी आहे, आणखी कोणत्या महत्वाच्या घडामोडी असतील तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. काही वेळात पुन्हा एकदा लाईव्ह येतोय कारण बहुतेक पोलीस आता अलर्ट झालेत. माझ्या पाठीमागे सुद्धा या साईडला सांगे असेल किंवा इकडे सुद्धा असेल, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आणखी वाढवला जाईल असं ओव्हरऑल दिसतंय. कार्यकर्ते तर जमलेच आहेत, घोषणाबाजी चालू आहे. ह्यातला पॉलिटिकल अँगल जरी बाजूला ठेवला तरीसुद्धा ज्या पद्धतीने बंदोबस्त हळूहळू वाढवण्यात येतोय, ज्या पद्धतीने फौजफाटा वाढवण्यात येतोय, हा फक्त लॉ अँड ऑर्डरचा विषय नाही आहे. हा विषय थेट राऊत यांच्या अटकेशी जोडला जाऊ शकतो आणि हा विषय थेट जाऊ त्यांना अटक होणार का इथपर्यंत जातो. आणखी कोणते असतील घडामोडी त्यासुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. पाहत राहा लोकमत.